नमस्कार मित्रांनो, KBP 18 या YouTube चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रहो, भारत आज न्यूक्लिअर पॉवर म्हणून जगभरात ओळखला जातो. जगातील मोजक्याच देशांनी परमाणु ऊर्जेमध्ये यश संपादन केलं. भारत या मोजक्याच देशांमधील एक महत्त्वाचा देश आहे आणि म्हणून भारताला विशेष महत्त्वाचं स्थान आहे. परंतु परमाणु ऊर्जेमध्ये भारताची ही उंची गाठण्यासाठी ज्या शास्त्रज्ञानं आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, त्या शास्त्रज्ञाविषयी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज या व्हिडिओमधनं आपण जाणून घेणार आहोत भारतीय परमाणु ऊर्जेचे जनक डॉक्टर होमी जहांगीर बाबा या महान वैज्ञानिकाविषयी. बाबा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे आजोबा होर्मसजी बाबा हे म्हैसूर राज्याच्या शिक्षण विभागाचे महानिरीक्षक होते. होमी बाबा यांचे वडील जहांगीर एज बाबा हे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे पदवीधर होते आणि मुंबईतील एक प्रसिद्ध कायदेपंडित होते. टाटा समूहाचे ते कायदेशीर सल्लागार होते आणि अशा सुसंस्कृत, सुसंपन्न आणि उच्च विद्याविभूषित कुटुंबामध्ये होमी बाबा यांचा जन्म झाला. होमींचं शालेय शिक्षण मुंबईच्या कॅथेड्रल स्कूलमध्ये झालं. शाळेत असताना होमी अभ्यासामध्ये सर्वांत पुढे होते. शाळेत त्यांनी अनेक शिष्यवृत्ती आणि पुरस्कार मिळवले. अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना संगीत आणि चित्रकला या विषयांमध्ये आवड होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. विज्ञान आणि गणित हे त्यांच्या आवडतीचे विषय होते. इसवी सन 1930 मध्ये त्यांनी गणित आणि विज्ञान या विषयात BA ची पदवी मिळवली. मुंबईने मायदेशातच पुढील कार्य करायचं ठरवलं. त्याच काळात दुसरे महायुद्ध सुरू झाले. बाबांचे संशोधन अधिक गतीने व्हावे आणि आपल्याला त्याचा फायदा व्हावा म्हणून ब्रिटिश शासनाने त्यांना एक खास विमान आणि पाहिजे ती सर्व संशोधन सामग्री दिली होती. युद्ध समाप्तीनंतर होमींनी भारत सरकार आणि उद्योगपती टाटा यांना मौलिक संशोधनावर भर देणारी संस्था उभारण्याचं आवाहन केलं. अणुऊर्जेच्या क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण झाला पाहिजे असे मत त्यांनी टाटांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केलं आहे. CV रामन यांच्या कौतुकाची थाप पाठीवर मिळालेले भारतातील एकमेव शास्त्रज्ञ म्हणजेच होमी बाबा यांना बंगळूरच्या भारतीय विज्ञान संस्थेत एक विद्याशाखा सदस्य म्हणून आमंत्रित केलं. बाबांनी हा प्रस्ताव आनंदानं स्वीकारला. डॉक्टर होमी बाबा यांनी नवीन पदार्थ विज्ञान भारतात आणलं. विक्रम साराभाई या महान शास्त्रज्ञाबरोबर त्यांनी वैश्विक किरणांसंबंधी प्रयोग केले. 2 वर्षातच त्यांना रॉयल सोसायटीची फेलोशिप मोठ्या सन्मानानं प्रदान करण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय परमाणु ऊर्जा आयोग स्थापन केला आणि अध्यक्ष म्हणून डॉक्टर भाभा यांची निवड झाली. केंद्र सरकारने परमाणु ऊर्जा संबंधात काम करण्यासाठी एक विभाग सुरू केला. या विभागाच्या सचिव पदाची जबाबदारीही होमींना देण्यात आली. त्यामुळे ते बुद्धिमान व प्रतिभाशाली संशोधक तसेच सक्षम प्रशासक म्हणून पुढे आले. 1954 डॉक्टर भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईजवळील तुर्भे येथे परमाणु संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. आज हे केंद्र भाभा परमाणु संशोधन केंद्र म्हणून जगप्रसिद्ध आहे. या केंद्रात आण्विक जीवशास्त्र, रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी, इलेक्ट्रॉनिक्स अशा इतर क्षेत्रातही संशोधन केलं जातं. 1956 होमी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा तुर्भे येथे सुरू करण्यात आली. यानंतर सायरस व झर्लिना या 2 अणुभट्ट्याही सुरू करण्यात आल्या. अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून प्लुटोनियम धातू लागतो. या इंधनाबाबत भारत स्वातंत्र्य व्हावा, स्वयंपूर्ण व्हावा म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच 1962 हेवी वॉटर संयंत्राची सुरुवात करण्यात आली. डॉक्टर होमी बाबा म्हणजे विज्ञान आणि कला यांचा अप्रतिम संगम होते. उत्तम प्रशासकही होते. भारतात विविध ठिकाणी विखुरलेल्या विद्वत्तेला त्यांनी संघटित केलं. आधुनिक भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भारताला एक स्वावलंबी राष्ट्र बनवण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले. आयुष्यात
होमींना अनेक मानसन्मान मिळाले. अनेक संस्थांनी त्यांना पदाधिकारी, सल्लागार किंवा सदस्य या पदावर घेतलं. यामध्ये गॉनविले अँड के एस कॉलेज, केम्ब्रिज रॉयल सोसायटी ऑफ एंडिबरो, अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्स, आंतरराष्ट्रीय अणुशक्ती सल्लागार समिती, आंतरराष्ट्रीय अणुशक्ती परिषद जिनिव्हा, विज्ञान समिती युनो, इंटरनॅशनल युनियन ऑफ अप्लाइड अँड प्युअर फिजिक्स, वर्ल्ड अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्स यांसारख्या विविध संस्था होत. 1951 मध्ये त्यांची भारतीय विज्ञान समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 1954 मध्ये पद्मभूषण किताब देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 1961 मध्ये डॉक्टर मेघाना 6 सुवर्ण पदक, तर 1964 मध्ये मॅचेड पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आलं. अतिशय बुद्धिमान, सदाचारी आणि विनम्र स्वभावाचे बाबा अखेरपर्यंत अविवाहित राहिले. विज्ञानाचा उपयोग हा समाज हितासाठी केला जावा असा त्यांचा आग्रह होता. माणसांनी आणि निष्पाप मुलाबाळांनी गजबजलेल्या शहरांची राखरंगोळी करण्यासाठी आपले संशोधन आहे काय असं ते तळमळीने बोलत असत. भारताला स्वयंपूर्णतेकडे नेणाऱ्या या महान देशभक्ताचा, या महान वैज्ञानिकाचा 25 जानेवारी 1966 रोजी एका विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. भारताच्या परमाणू युगाचा जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महान शांतीदूतास शतशः प्रणाम.